बसवण कुठची गावामध्ये आहोत, काय मालक मालक कोण तुम्हीच नाही, काय नाव म्हटलं तुमचं? बाळू बेडका. तुम्हीच बघितला साहेब? कोण बघितला? म्हणजे इथंच बसलेला? अच्छा अच्छा. वरच्या मजल्यावरती या ठिकाणी हा साप आलेला लक्षात घ्या, आणि तो नाक पण आहे लक्षात घ्या, अशा प्रकारे तो बसलेला आहे. अतिशय मोठा साप आहे हा, वरच्या मजल्यावरती आहे. किती महत्वाचं आहे आणि धोकादायक पण होऊ शकतंय आपला हात लागला, तेही किती घाबरत असतात आणि आपला हात लागू शकतो. खर तर आम्ही मागील 4 दिवस ह्या सीझन मध्ये लगातार म्हणजे घरामधनं आत आलेले साप आम्ही पकडत आहोत. काल तर अशा घरात 2 भुनस आम्ही पकडले, त्याची व्हिडिओ येतील. पण आम्ही काळजी घेणं फार महत्वाचं आहे. हा दुसरा मजला लक्षात घ्या, आणि अंदाजे 6 वर्ष वयाचा साप हा, आणि ही मेन रोड त्या साईडला आहे. माझ्यामध्ये पाठीमागे पण मोकळं वातावरण असणार, आणि समोर तर गल्ली आहे लक्षात घ्या. अशा ठिकाणी असा साप वाढतो, मोठा होतो, आपल्यामध्ये राहतो. तो काय केला नाही ही गोष्ट वेगळी, पण करू शकतो. आपल्याकडनं चुका होणे त्याची आपण काळजी घ्यावी. नाग आहे तो फणा जरी काढलेला दिसत असला तरी आपण त्याला असं थोडस घाबरत असताना, आणि इथं आपण बघू शकतो अशा प्रकारे अतिशय सुंदर आणि मोठा साप. आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, हे त्याला बंद करूया. आपण आपल्या घरात ते घर जुनं असू देत किंवा नवीन असू देत, आजूबाजूचे मात्र साप येऊ शकतात, हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे आपण काळजी घ्यावी ही विनंती. आपण सुरक्षित राहावं आणि त्यासाठीच आम्ही व्हिडिओ बनवत असतो. आपल्या आजूबाजूला जरी असले तरी ते आपला स्वतःहून ते काय करत नाहीत, ही महत्वाचं लक्षात घ्या. आणि त्यामुळे आपण सांभाळून राहणं, आपल्या मुलाबाळांची विशेषतः काळजी घेणं अतिशय महत्वाचं आहे. हा साप इथं बंद झालेला आहे, पण सापांना जगवण्याचा, त्याची भीती दूर करण्याचा, माहिती देण्याचा कार्य माझा सुरू राहणार आहे, प्रवास सुरू राहणार आहे. तुर्तास इथं थांबूया. धन्यवाद. आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असणार. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.